जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही 222 वर येऊन ठेपली. यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा बळी गेलाय. जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्यामुळे चिंता वाढली आहे. काल संध्याकाळी 3 रुग्णांची भर पडली. यामध्ये लक्ष्मीनारायणपुरा 1, उडपी हॉटेलजवळ 1, कादराबाद इथं 1 अशी शहरात भर पडलेली आहे. तर आज रोजी सकाळी अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव इथल्या 1 वर्ष वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. यामुळं जिल्ह्यात आता मृतांची संख्या देखील वाढतच चालली आहे. सर्वत्र यामुळं भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामुळं जिल्हावासियांनी आता तरी सावध राहण्याची गरज आहे. आपणही सुरक्षित रहा आणि इतरांना सुरक्षित राहू द्या. आत्तापर्यंत जालना जिल्ह्यात 222 रुग्ण झालेत. यामध्ये 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 54 रुग्ण उपचार घेत आहेत आणि 6 जणांचा बळी गेलाय, अशी माहिती डॉक्टर मधुकर राठोड यांनी दिली आहे. आत्तापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये 222 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. त्याच्यापैकी 131 रुग्ण आत्तापर्यंत आपण डिस्चार्ज केलेला आहे. सध्या रुग्णालयामध्ये 54 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची परिस्थिती स्थिर आहे. सर, किती जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत? आतापर्यंत कोरोनाबाधित 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.